रायगढ़ मावल के सांसद श्रीरंग अप्पा बारने ने आज पनवेल रेलवे स्टेशन पर भेंट देते हुए ऑटो रिक्शा चालकों, रेलवे प्रवासी और कर्मचारियों से चर्चा की और उनके समस्याओं का जायजा लिया। इस दौरान सांसद के साथ पनवेल महानगरपालिका प्रमुख प्रथमेश सोमन, उप महानगरपालिका प्रमुख महेश सावंत, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावने समेत कई पदाधिकारी भी मौजूद रहे। सांसद श्रीरंग बारने ने स्टेशन मास्टर अग्रवाल से सवाल पूछा, समस्याओं के समाधान के लिए तैयार एक्शन प्लान पर शीघ्र अमल करने पर जोर दिया। सांसद श्रीरंग बारने ने भरोसा दिलाया कि पनवेल स्टेशन पर ऑटो चालकों, कर्मचारियों और रेलवे प्रवासियों की सभी समस्याओं का निराकरण जल्द होने वाला है। रुंदी कारण अड़चण निर्माण होती, परंतु रेलवे सहकार्य करना की भूमिका यठिका दाखिल। उद्या एक काम पूर्ण जार पार्किंग रेलवे की एकंदर यहाँ प्रवाशा की व्यवस्था चांगल्या पद्धतीने या पनवेल रेल्वे स्टेशनला होईल आणि सरकारने यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती निधी देखील दिलेला आहे आणि काम देखील आता प्रगतीपथावरती आहे। भविष्यामध्ये या परिसरामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सगळ्या व्यवस्था रेल्वे विभागाकडून केल्या जातील आणि या ठिकाणी व्यवसाय करणारे मग ऑटो रिक्षावाले असतील किंवा अन्य वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय करणारे असतील यांना पण सुविधा रेल्वेच्या माध्यमातून दिली जाईल। लोकप्रतिनिधी म्हणून माझे दोन्ही प्रकारे भूमिका राहणार आहे। शेवट रेल्वे प्रशासन यांची देखील बाजू मी समजून घेतली, ते देखील सहकार्य करतील। या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांना व्यावसायिकांना देखील मदत करण्याची भूमिका दिली जाईल। त्याचबरोबर जेवढे प्रवासी येतात त्या प्रवाशाची देखील व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्यांना देखील कुठली अडचण निर्माण झाली नाही पाहिजे। खास करून जे दिव्यांग प्रवासी असतात त्यांच्या सोयीसाठी ऑटो रिक्षा या ठिकाणी येण्याच्या संदर्भात मी देखील रेल्वे प्रशासनाशी बोललो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।